चौदाव्या अध्यायाचा हा प्रस्तावही गुरुभक्तीनं भारावलेला आहे। आता सर्व काही अहंकार दूर गेले आहेत। गीता भाष्याच्या अंतिम पर्वाकडे जाताना गुरुला गुरु म्हणून अभिवादन केलं आहे। पहाडावरून उतरणारी नदी नाचते बागडते, परंतु समुद्राजवळ आल्यावर ती गंभीर आणि जलाढ्य होते। आशयघन झालेल्या प्रवाहात आता क्रीडेला अवसर नाही। ज्ञानदेवांचे नागर पदबंध, अलंकारांचं आल्हाददायक चांदणं उधळीतच त्यांच्या वाणीतून बाहेर येतात। तेव्हा इथंही उपमा उत्प्रेक्षादी अलंकार आहेत, पण गुरुची महती वर्णन करताना त्यांना गुरु म्हणूनच संबोधलं आहे। कुठल्या रूपकाचा आश्रय घेतलेला नाही। गुरु हे प्रज्ञाप्रभा सूर्य, निरंतर कारुण्य सिंधू आहेत। ज्ञानदेवांसारख्या शिष्यासाठी सारं विश्वच गुरुच्या कृपेनं प्रकाशमान झालं आहे। आकाशात चंद्रसूर्य प्रकाशतात, पृथ्वीवर चराचरांचे व्यवहार चालू असतात, पण या प्रत्यक्षामागील अप्रत्यक्षाचं ज्ञान देतो तो गुरु। कळसूत्री खेळातील बाहुल्यांना सूत्रधाराची ओळख तोच करून देतो। त्याचा महिमा सांगताना शिष्यच काय, पण वेदही निःशब्द होतात, म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात। जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया। जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखो जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया। जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया। नाना लोक हेलावया समुद्रा तू ऐकेगा आर्त बंधु निरंतर कारुण्य सिंधु विशद विद्यावधु वल्लभाजी। प्रतिलपसी तया विश्व हे दाविसी प्रकटतई करिसी आघवेचि तू। पुढिलाची दृष्टि चोरीजे हा दृष्टि बंधु निफजे परी नवल लाघव तुझे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे तू सर्वायया मा कोणा बोधु कोणा माया ऐसिया आपे आप लाघविया ऐसिया आपे आप लाघ
माघविया नमो तुज। जाणो जगी आप बोले ते तुझिया बोला सुरस जाले तुझे निक्षमत्व आले तुझे निक्षमत्व आले पृथ्वीयेसी रविचंद्रादि शुक्ति उदय करीती त्रिजगती ते तुझिया दीप्ति ते तुझिया दीप्ति तेज तेजा जे चळवळी जे अनिळे ते दैविके निजी निज बळे नभ तुझ माजी खेळे नभ तुझ माजी खेळे लपी थपी असो वानने सायास श्रुति सिहे असो वानने सायास श्रुति सिहे वेद वानुनी तवची चांग जवन दिसे तुझे आंग मग आम्हातया मूग एके पाती मग आम्हातया मूग एके पाती जी एकारण वाचे ठाई पाहता थे बाचा पाडू नाही मा महानदी काय जाणी जती मा महानदी काय जाणी जती का उदयलिया भास्व तू चंद्र जैसा खद्यो तू आमा श्रुति तुझा तू तो पाडू असे आमा श्रुति तुझा तू तो पाडू असे आणि दुजया थावो मोडे जेथ परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी तो तू मा कोणे तोंडे वानावासी या लागी आता या लागी आता स्तुति सांडूनी निवांता चरणी ठेवी जे माथा हे ची भले हे ची
भले हे चिभले हे चिभले। तरी तू जैसा आहासी तैसिया नमो जी श्री गुरु राया मज ग्रंथोद्यमु फळावया व्यवहारा होई व्यवहारा होई। आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते। मग मी संसरेन तेणे करीन संतासी कर्णभूषणे लेववीन सुलक्षणे विवेकाची लेववीन सुलक्षणे विवेकाची। आपले तू हे वाक सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे तैसा उदय जो जी निर्मळे कारुण्य बिंबे माझी प्रज्ञा वेली वेलाळ कावे हो सफळ वसंतु होई स्नेहाळ तो वसंतु होई स्नेहाळ शिरोमणी प्रमेय महापुरे हे मती गंगा थोरे तैसा वर्ष उदारे तैसा वर्ष उदारे दिठी वेनी अगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पूर्णिमा करू मज पूर्णिमा स्फूर्तीची अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते वो संडेल स्फूर्तीते वो संडेल स्फूर्तीते रसवृत्तीते।
रसवृत्तीचे। पसायदान, ज्ञानेश्वरीतील पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या उत्तुंग देवालयावरील कांचनाचा कळस आहे असं मी मानतो। देवालयाच्या दारापर्यंत ज्यांना पोचता येत नाही ते आकाशात उंचवर गेलेल्या कळसाला दुरून नमस्कार करतात आणि देवदर्शनाचं पुण्य मिळवतात अशी आपली समजूत आहे। भल्या मोठ्या ग्रंथाचा एका वाक्यात सारांश काढावा त्याप्रमाणे कळस हा देवालयाचा सारांशच असतो, अर्थात फक्त सारांश। सारांशाने ग्रंथातील महत्तम भावविचार आपल्याला समजतो, पण त्यातील शैलीचं सौंदर्य, विवेचनातील कौशल्य, पायरी पायरीने मुख्य सिद्धांताकडे जाणारा तर्कविलास ही सर्व आपल्याला अनोळखी राहतात। त्याप्रमाणेच कळसाच्या दर्शनानं आपल्याला देव कळतो पण देवालय कळत नाही। त्यातील शिल्पकामाचं सौंदर्य, भिंतीवरील चित्रांची कलात्मकता, भाविकतेने भारावलेलं गर्भागारातील वातावरण अशा गोष्टी अपरिचित राहतात। म्हणून पसायदान ऐकल्यानं किंवा वाचल्यानं समग्र ज्ञानेश्वरीचं सौंदर्य किंवा तिच्यातील तत्वज्ञानाचं आकलन आपल्याला होतं असं मी म्हणणार नाही। ज्ञानेश्वरीच्या संबंधातील माझा अधिकार आणि अभ्यास फार मर्यादित आहे। जो थोडाफार आहे तो केवळ रसिकाचा आहे, विवेचकाचा किंवा भाष्यकाराचा नाही। ज्ञानेश्वरीचा वाचन प्रवास तसा सोपा नाही। हिरे मानकांनी भरलेल्या पण पुरेसा प्रकाश नसलेल्या रत्नगुंफेतील प्रवास आहे तो, निदान माझ्यासारख्या अनभ्यस्ताला। पण तो प्रवास संपून आपण पसायदानापाशी येतो तेव्हा चैत्रातील सुंदर सोनेरी सकाळ आपल्या भोवती उजाडते आहे असं वाटतं। ज्ञानेश्वरीचा तो सारांश नसेलही पण तो असायला हवा असं आपण मानतो, कारण सर्व वादांच्या पलीकडे असलेल्या निखळ माणसाला, माणसामधील सृजनतेच्या सोलीव गाभ्याला त्या वागीश्वराच्या प्रतिभेनं या ठिकाणी मिठीत घेतलेलं आहे। पसायदान ही प्रार्थना आहे। या प्रार्थनेचं सर्वाधिक वैशिष्ट्य हे की ती धर्म, पंथ, स्थळ, काळ या सर्वांच्या अतीत आहे। सर्व आणि सर्वकालीन मानवजातीसाठी केलेली ती प्रार्थना आहे। 18 अध्यायांची अलौकिक यात्रा केल्यावर ज्ञानेश्वरांना देवाकडे काही मागण्याचा आत्मदत्त अधिकार प्राप्त झालेला आहे। म्हणून पसायदानात मज आहे, आम्ही नाही। मज द्यावे पसायदान आहे। या 18 अध्यायी वाग्यज्ञाचे समोरचे श्रोते तर संतोषले असणारच, पण त्या सर्वांच्या पलीकडे असलेला चराचर व्यापून उरलेला अणूपासून अवकाशापर्यंत अशेष वस्तुजातीची निर्मिती आणि नियंत्रण करणारा जो एक अदृश्य श्रोता कवीला अभिप्रेत होता तोही तोषला असला पाहिजे। आणि त्याच्याकडे प्रसाद मागण्याचा आपल्याला आता अधिकार आलेला आहे असा आत्मविश्वास ज्ञानेश्वरांमध्ये निर्माण झाला आहे। मजची व्याप्ती इथं संपते, प्रसाद मागणारा मी, पण जे मागितलं आहे त्यात मीचा लवलेशही नाही। गीता भाष्याच्या गंगा प्रवाहात निमज्जन करताना स्व आणि स्वकीयाचे सर्व लाभाला निखळून पडलेले आहेत आणि देहातील चैतन्य साऱ्या चराचराशी एकात्म होणाऱ्या आत्मतेत संक्रांत झालेला आहे। म्हणून मागण्याचा अधिकार एकाचा पण मागतो सर्वांसाठी। जणू पृथ्वीच्या सर्वोच्च शिखरावर उभा राहून हा मी आज असलेल्या आणि उद्या असणाऱ्या सर्व मानवजातीसाठी आकाशात हात उभारून हे वरदान मागतो आहे। आणि कोणाकडे मागतो आहे? रामाकडे, कृष्णाकडे किंवा शिवाकडे नाही। कोणत्याही देवतेचं नाव इथे नाही वा कोणत्याही पंथाचा निर्देश नाही। ग्रंथाचा प्रवास निर्विघ्नपणानं पार पडल्यावर ज्या विघ्नहर्त्या गणेशाचं स्तवन प्रारंभी केलं होतं त्याचाही उल्लेख नाही। कवी ज्या वैचारिक उंचीवर पोहोचलेला आहे त्याच उंचीवर देवालाही त्यानं उन्नत केलं आहे। कोणत्याही प्रतिमेत, नावात वा पुराणकथेत सीमित होणारा हा देव नाही, तो आहे फक्त विश्वात्मक। आता विश्वात्मके देवे, ज्ञानेश्वरांची ईश्वरासंबंधीची कल्पना या ठिकाणी साररूपात प्रगट झाली आहे।
इथं वाद संपले आहेत, तर्क मावळले आहेत, ज्ञानाचं विसर्जन भक्तीत झालेलं आहे. या भक्तीला गवसलेल्या विश्वात्मक आदिपुरुषासमोर ज्ञानेश्वर उभे आहेत, त्याच्याशी संवाद साधित आहेत, त्याच्याकडे पसायदान मागत आहेत. काय मागितलं आहे? खलांची व्यंकटी सांडव. प्रार्थनेसाठी ज्ञानेश्वरांना प्रथम जाणवतं ते माणसाचं खलत्व. मानवजातीच्या व्यवहारातील सर्व अनिष्ट ज्या प्रवृत्तीतून उत्पन्न होतात ते खलत्व. अभिलाषेतून, स्वार्थांधतेतून आणि स्वामित्वाच्या उन्मादातून निर्माण होणारं खलत्व. भावाभावातील भावबंकीपासून दोन राष्ट्रकुलातील महायुद्धापर्यंत या खलत्वाचा संचार आहे. अन्यायांच्या, अत्याचार बलात्काराच्या, सामाजिक विषमतेच्या, विघातक स्पर्धेच्या पाठीशी माणसांची ही खलवृत्ती व्यक्तिगत व सांघिक स्वरूपात कार्य करीत असते. फुलांनी भरलेल्या लताकुंजात लपलेल्या सर्पाप्रमाणे ती अनेकदा सभ्य आणि सांस्कृतिक नावाचं आच्छादनही घेते. इतकेच नव्हे तर अत्याचार आणि जुलूम करणाऱ्या खलांच्या ठिकाणी आता आपण सत्कृत्य करीत आहोत असा दुरभिमानही ती उत्पन्न करते. ज्ञानेश्वरांना बहिष्कृत करणाऱ्या, तुकारामाचे अभंग नदीत बुडवणाऱ्या, ख्रिस्ताच्या हातापायात खिळे ठोकणाऱ्या लोकांमध्ये अशा सांघिक आणि सांस्कृतिक खलवृत्तीचं प्रत्यंतर येतं. म्हणून वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटत उभूता. असं सर्व मंगल सर्वत्र निर्माण व्हायचं असेल तर अगोदर ही खलवृत्ती नष्ट व्हायला हवी. उद्दिष्टांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काटेकुटे दगडधोंडे दूर केले तरच रस्ता साफ होईल आणि प्रवास सुकर होईल. म्हणून पसायदानात पहिला उल्लेख आहे तो खलांच्या व्यंकटीचा. माणसाचं खलत्व नाहीसं होऊ शकतं का? हातापायांप्रमाणे माणसाच्या देहात ते निसर्गदत्त असलं तर ते नाहीसं होणार नाही. पण ज्ञानेश्वर तसं मानित नाहीत. खलवृत्ती ही निसर्गदत्त नसून परिस्थितीजन्य आहे अशी त्यांची धारणा आहे. आजचं प्रगत मानसशास्त्रही तेच सांगतं. माणसाच्या प्रचंड गुंतागुंतीच्या व्यवहारातून आणि समाजव्यवस्थेच्या निमित्तानं निर्माण झालेल्या भल्याभुऱ्या संबंधातून ते उत्पन्न होतं. आणि जे परिस्थितीतून उत्पन्न होतं ते वेगळ्या परिस्थितीत नष्टही होऊ शकतं. म्हणून सांडव हा शब्द. दूषित पाणी पात्रातून सांडावं किंवा उतरून टाकलेला बळी दाराबाहेर फेकून द्यावा, त्याप्रमाणे माणसामधील दुष्टता ही दूर होऊ शकते. दुष्टता केवळ नाहीशी होऊनही भागणार नाही. माणसं दगडासारखी वृत्तीहीन वा गुणहीन असू शकत नाहीत. माणसाची वृत्ती ही एक सचेतन शक्ती आहे. तिला योग्य वाव मिळायला हवा. त्यासाठी खलतेचं उन्नयन सुजनतेत व्हायला हवं. म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. असं झालं तर मैत्र म्हणजेच निस्वार्थ सर्वव्यापी प्रेम हेच मानवी जीवनाचं, संस्कृतीचं आधारभूत सूत्र होईल. इतिहासातील सर्व प्रेषितांनी आणि संतांनी हा संदेश जगाला दिलेला आहे आणि प्रसंगी त्यासाठी प्राणार्पणासह सर्व प्रकारचं शासनही स्वीकारलं आहे. जो जे वांछील तो ते लाहो हे ज्ञानेश्वरांचं मागणं कित्येकांना वाटतं तसे अतिरेकी औदार्याचं किंवा भोंगळपणाचं नाही. हे विधान मागच्या विधानांशी संलग्न त्यावर आधारलेलं आहे. दुरितांचं तिमिर जावं आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो ही ती विधानं आहेत. दुष्कर्माचा अंधार नाहीसा झाला आहे आणि सर्व विश्व आपापल्या कर्तव्याच्या आणि जीवनकार्याच्या जाणीवेनं, आचरणानं माणसांनी प्रकाशित केलं आहे अशी परिस्थिती जो जे वांछील यासाठी गृहीत धरलेली आहे. या स्थितीत कोणाचीही इच्छा अन्याय, अत्याचार वा आक्रमण याच्याशी संबंधित असणार नाही. माणसाने घरदार सोडून संन्यासी व्हावं ही ज्ञानेश्वरांची अपेक्षा नाही. मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध, सुखसंपन्न आणि प्रकाशमय व्हावं हे तर संस्कृतीचं उद्दिष्ट आहे. स्वार्थ कोणाचा सुटणार नाही आणि सुटूही नाही, पण तो गंगेसारखा निर्मळ असावा
गाव गटारीसारखा गलिच्छ असू नये. असं घडलं तर कोणतीही वांछा, मग ती ऐहिक असो वा आध्यात्मिक असो, व्यक्तीच्या वा समाजाच्या जीवनात संघर्ष निर्माण करणार नाही. अशा आदर्श परिस्थितीचे निर्माते आणि प्रसारक जे सज्जन, ते चला कल्पतरूंचे आरव आणि चेतना चिंतामणींचे गाव असतील. ते चंद्र असतील पण कलंकहीन, सूर्य असतील पण तापहीन, चांदण्याच्या मागे लांछन असणार नाही आणि सूर्यप्रकाशात दहन असणार नाही. ज्ञानेश्वरांनी केलेलं हे सज्जन वर्णन त्यांच्या प्रतिभेसारखंच अलौकिक आहे. हे सज्जन सर्वांचे आप्त होवत आणि विश्वात्मकाची उपासना करणारे तिन्ही लोक सुखानं परिपूर्ण शिगोशिग भरून जावोत, अशी ही ज्ञानेश्वरांची प्रार्थना. देवाकडे त्यांनी मागितलेलं मागणं हे सारं एक सुंदर आदर्शातलं स्वप्न आहे. पण ज्ञानेश्वरांसारखे संत महात्मे ईश्वराकडे नेहमी स्वप्नच मागित असतात. सर्व मागणं कधीच सफल होत नाही, पण पूर्णतः विफलही होत नाही. विश्वात्मकाच्या उंजळीतून प्रकाशाचे काही कण खाली पडतात आणि पृथ्वी त्यावरच निर्वाह करीत असते.